नमस्कार आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना। तर आज चुलीवरच मस्त पैकी असं मी फराळाच करणार आहे बर का। घरात लय अंधार आहे, दिसाना अपूर्व सोलती बटाट दिसाना आहे, घरात अंधार गुडूप पडलाय। ती डीपीच काम म्हणजे डीपी जुडली बर का ठीक आहे, पण ती लाईट नाही ना अजून चालू केली, इकडे लाईट नाही। मस्त पैकी खिचडी करती, भूक लागली आता आणि खाती खिचडी झणझणीत चणचणीत अशी खिचडी बनवून। एक नंबर अशी खिचडी बनवणार आहे। चला भाऊ बहिणींनो मस्त पैकी अशी खिचडी बनवायची आता। हो का शेंगदाण भाजलेलं आहे तर छान अशी खिचडी अपूर्वा टिपत आहे ना, टिप आहे ना, टिप टिपत ही नाही का काय म्हणत्या त्याला, डालडा डालडा तूप ती आण बरं। आता तेल थोडंच आहे ती शेंगदाण्याचं, ती बी आण बाटली कुठती नाही। पाट्यावरच वाटायचं होतं पण नाही वाटलं पाट्यावर, म्हणलं हिथंच कुटाव उकळात। चांगला जाळ लागला आता मस्त होईल खिचडी। त्या शेंगदाण्याचं तेल थोडं आहे, कुठे गेली का ती तिकडे सायकल घेऊन गेली, परत कुठे गायब झाली काय माहित। आगीचा डोंबाळा होईल झाले आता भाऊ बहिणीनो, खिचडी केली ना मस्त पैकी खाऊ, लिंबू फिंबू पिळून। काय देवाला काय गेली नाही बर का, मी महादेवाला जायचं होतं पण नाही गेली। घरात आहे अंधार गुडूप, शेंगदाण्याचं तेल आहे का मिरची लय बारीक नाही केली आकाली, अरे देवा ठसका लागला ग बाया। जणजणी जरा खिचडी भारी लागते खायला,
करता उलटा नहीं कर की कर मग टाकून चुली उली खिचडी एकच नंबर लागते बर का भाऊ बहिणीला खरपूस घेतलं जेर मधलं पाणी आण ना मिरची ना हाताची आग व्हायला लागली अन्ना अन्ना पटकून एकदम छान अशी खिचडी भाऊ बहिणींनो करती महाशिवरात्रीची आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा सकाळी काय मी शुभेच्छा दिल्या नाही तुम्हाला काय झालं दोन तीन दिवस झालं मी व्हिडिओ जरा दोन चार दिवस झालं असं माझं व्हिडिओ येईना तुम्हाला रेग्युलर
बटाटा घेतला चांगला परतून आली. ओम आला का बघ र तेल सांडू नको फक्त तेवढं कर. त्यांनी बाटलच आणली. बर झालं बाटल आणली. आणि इकडे चल बेटरी आहे ना पूर्वा. बटाटा परतून घेतला मी आता सगळा हिरवी मिरची टाकून मग आता ती आहे ना ह्याच्या शाबू तांदळात मी मिक्स करणार. खिचडी परतून घेणार चांगली. मस्त पैकी चुलीवरचे झणझणीत खिचडी. Thank you.
झणझणी चुलीवरची खिचडी लई दिवसातून खाती. कशी केली आता मी बटाट टाकलं त्यात. चांगली पुरतून घ्यायची आता मी. कढईवर खिचडी केली आहे चांगली मस्त पैकी दिसतंय का अंधारात? त्याच्यामुळंच बाहेर केली मी खिचडी बरं का भाऊ बहिणींना. लय अंधार बुडत होता म्हणून. बघा जवळून कशी गेली खिचडी एकदम झणझणीत आणि चणचणीत. Thank you.